चाललंय. अरे पंधरा ऑगस्ट ते स्टॉल टाकायचा ना झेंड्याचा, झेंड्याचा स्टॉल त्यावेळेस फुल टाकूया. Thank you.
যাওনি তুমি কালকে আসুন বললো না না যাওনি তুমি কালকে अरे तो तुम लोग सोबत की सबकी है ना तुम लोग अंदर से काय करना इधर मैं मतलब पहला कुछ इधर तो नहीं चलो तो फक्त 15 वे 24 जानेवारी ते 2 वे काय टाइम मला किंमत आती इधर टाइम मला है ना पहला कुछ इधर पण नाही चलो फक्त त्या पीरियड मध्ये किंमत नंतर तो दुसऱ्या दिवशी तुझा अजेंडा आहे ना असा रस्त्यावर पडायला दिसतो त्याला आपण ना गुप्त बाजा तुम्ही लिहिली मला काय वाटत नाही त्याचा आठवडा ध्यान दे ना जास्त मदत मध्ये आपलं नेहमीसारखं ते गाड्या बसवायचं काम करत नाही का चल पाहिलं लोकांना याचं काहीच वाटत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालंय खरं, पण लोकांच्या मनात देशाबद्दल साधं प्रेमही नाहीये. नाहीतर विचार करा ना, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांनी आपलं रक्त सांडलं, प्रसंगी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, तेव्हा कुठं आपण स्वातंत्र्य झालो? नाहीतर आजही आपण गुलामगिरीच्या विळख्यात असतो.
पण हे आपण का बरं विसरतो? आपल्याला काहीच कसं वाटत नाही? स्वातंत्र्य दिन आला म्हणजे एखाद्या पुढाऱ्याच्या हस्ते ध्वज फडकवला, दोन चार लोकांची भाषणं झाली की आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला असं आपल्याला वाटतं. नंतर पर जैसे थे ही वृत्ती आपण बदलू शकतो. बदलावीच लागेल, तरच आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान वाटेल. आपल्या क्रांतिकारकांचे, भारत मातेचे आपण ऋणी आहोत याची सदैव जाणीव ठेवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.